नमस्कार मित्रांनो, ठवरे कोचिंग क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत आपलं नवीन थिअरम. त्याचं नाव काय आहे? एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, तर लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर ज्या मुलांना लाईव्ह बॅच जॉईन करायची आहे त्यांनी KNBCA कॉलेज समोर त्रिमूर्ती बुक डेपो खाली गरुड झेप कोचिंग क्लासेस किंवा ठवरे कोचिंग क्लासेस येथे संपर्क साधावा. ठीक आहे, आपली नवीन वॅकेशन बॅच ही 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि कुरोड्यातील ग्रामीण भागातील किंवा गावातील ज्या मुलांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी नूतन शाळेच्या पाठीमागे लक्ष कोचिंग क्लासेस, ठीक आहे, प्राध्यापक सोमनाथ सुळसर यांना संपर्क साधावा. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपलं नवीन लेक्चर. काय दिले बघा थिअरम, आपलं स्टेटमेंट काय दिले बघा. पेपरला स्टेटमेंट आयत येतं. काय दिले स्टेटमेंट? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. मी दोन ट्रायंगल कसे काढ दोन ट्रायंगल काढले त्या ट्रायंगलला मी सिमिलर म्हणून टाकलं. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो इज इक्वल टू कोणा एवढा असणार? टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ दिअर करस्पॉन्डिंग साईड्स. म्हणजे हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्याच करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोच्या स्क्वेअर एवढा असणार, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा गिवन लिहायचंय. गिवन म्हणजे काय? आकृतीचं वर्णन. तर बघा, आकृतीमध्ये काय काय दिसतंय? ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे असतानाच कसे काढायच्यात? सिमिलर काढायच्यात म्हणून लिहून टाकायचं. ठीक आहे, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. अजून काय दिसतंय बघा, हा ए डी, हा काय ए डी, इथं 90 डिग्री म्हणजे कसा आहे? परपेंडिक्युलर. आणि हा सेगमेंट पी एस, इथं काय चिन्ह आहे? 90 डिग्री. हे पण काय, हे पण काय असणार? मग हाईट असणार म्हणजे परपेंडिक्युलर असणार. मग लिहायचं, सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी आणि सेगमेंट कुठला? पी एस परपेंडिक्युलर टू सेगमेंट क्यू आर. आणि ह्याच्यावरून आपण एक एक्स्ट्रा इथं लिहू शकतो, हे सिमिलर असतात ह्याचा अर्थ काय असतो? ह्याचा अर्थ काय असतो? ए बी अपॉन पी क्यू, म्हणजे ए बीचा आणि पी क्यूचा रेशो सेम असतो. त्याचप्रमाणे बी सीचा आणि क्यू आरचा रेशो पण सेम असतो आणि ए सी आणि पी आरचा पण रेशो सेम असतो. ठीक आहे, हे गिवनमध्ये नाही लिहिलं तरी चालतं आहे, पण आपला पुढं यूज होणारच आहे, परत तुम्ही असं कुठं आलं. ठीक आहे, हे असं आहे म्हणजे हे असं पण असतं. आता पुढं मला काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह, जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहायचं. काय प्रूव्ह करायचं आहे मला? ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. म्हणजे पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, त्याच्याखाली काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, ह्या दोघांचा रेशो हा कोणा एवढा असणार? त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या रेशो एवढा. आता करस्पॉन्डिंग साईड म्हणजे हेच आहेत, करस्पॉन्डिंग साईड म्हणजे काय? ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर आणि ए सी अपॉन पी आर. पण असं नाही तर ह्यांच्या ह्यांच्या काय रेशोच्या स्क्वेअर एवढा, करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोच्या स्क्वेअर एवढा काय असणार? ह्यांचा एरिया असणार, हे आपला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, तर चला प्रूफमध्ये येऊया. ठीक आहे, बघा, जर मला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर मी असं लिहिलं तर कोणत्या पण ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल, सूत्र काय? 1/2 × हाईट × बेस. 1/2 × हाईट × बेस हे तर माहिती आहे. 1/2 ला 1/2 कॅन्सल. ट्रायंगल ए बी सी मध्ये हाईट कोण आहे? ए डी. ट्रायंगल ए बी सी मध्ये हाईट कोण आहे? ए डी. आणि बेस कोण आहे? बी सी. तसंच ट्रायंगल पी क्यू आर मध्ये हाईट कोण आहे? पी एस. आणि बेस कोण आहे? क्यू आर. ठीक आहे, तर बघा इथं मी असं लिहू शकतो का? आता इथं काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, बघा ह्यालाच ह्यालाच मी फोडून कसं लिहू शकतो? फक्त हे फोडा असं, ह्याला मी असं पण लिहू शकतो. बरोबर का?
हे कसं आलं कळलं असेल. हे काय होईल माझं स्टेटमेंट नंबर वन. काय होईल हे माझं स्टेटमेंट नंबर वन, करेक्ट ना. आता काय करायचं, ट्रायंगल ए डी बी आणि ट्रायंगल पी एस क्यू हे दोघं कम्पेअर करा. ठीक आहे, बघा मी काय लिहितोय. इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल पी एस क्यू, नीट चेक करा. ह्या ट्रायंगल ए डी बी मध्ये जेवढं माप अँगल बीचं आहे तेवढं माप अँगल क्यूचं आहे. मग दिअर फोर इथं काय येईल, अँगल बी कॉन्ग्रंट अँगल कोण येईल, क्यू. त्याचप्रमाणे जेवढा अँगल डी, डी पण 90 आहे, एस पण 90 आहे, मग काय होईल, अँगल डी कॉन्ग्रंट अँगल एस. मग दिअर फोर बाय कुठली टेस्ट, अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, बरोबर का. ह्यानुसार काय होईल, हे दोन ट्रायंगल बी काय होतील, सिमिलर प्रूफ होतील. ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल काय होईल, पी एस क्यू होईल. ठीक आहे, हे काय होईल, सिमिलर प्रूफ झाले. आणि ह्याच्यावरनं आपण काय लिहणार, हां दिअर फोर सेगमेंट ए डी, ए डीचा रेशो कोणा एवढा असणार, पी एस सी, डी बी आणि एस क्यूचा रेशो किंवा क्यू एस लिहा, एस क्यूच लिहा. हां आणि ए बी इज इक्वल टू काय असणार, पी क्यू. ठीक आहे, कारण काय लिहायचं, प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे, हे लिहिलं. आता बघा ह्याच्याबरोबर आहे ना, हे पण चेक करा, कशाबरोबर, याच्याबरोबर हे पण चेक करा. इथं बघा इथं काय दिसतंय, पण हे दोघांना चेक करा. इथं काय बघा, ए डी आपण पी एस हिथं पण आहे आणि ए डी आपण पी एस हिथं पण आहे का, बी सी आपण क्यू आर इथं पण आहे आणि बी सी आपण क्यू आर हिथं पण आहे का, बी सी आपण क्यू आर. ठीक आहे, आणि बी सी आपण क्यू आर ह्याची व्हॅल्यू कोणा एवढी आहे, ए बी आपण पी क्यू एवढी आहे, ए बी आपण पी क्यू एवढी आहे. लक्ष येते का, बघा जर ह्याला चेक केलं तर जेवढी किंमत बी सी आपण क्यू आरची आहे तेवढीच किंमत ए बी आपण पी क्यूची आहे. ठीक आहे, आणि ए बी आपण पी क्यू हिथं पण आहे, ए बी आपण पी क्यू हिथं पण आहे, म्हणजे कळतंय का. आणि तर बघा ए बी आपण पी क्यू आणि ए डी आपण पी एस या दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे. समजतंय काय चाललंय. मग जर मी ह्या तिघातलं फक्त फक्त ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू काय घेतलं, ए बी अपॉन पी क्यू घेतला, ए बी अपॉन पी क्यू घेतला, तर मला काय कळतंय, बघा इथं ए बी अपॉन पी क्यूची किंमत कोणा एवढे, बी सी अपॉन क्यू आर एवढे. कळतंय का, ए बी अपॉन पी क्यूची किंमत कोणा एवढे, बी सी अपॉन क्यू आर एवढे. समजतंय का. मग ह्यालाच मी काय लिहू शकतो, ह्याला मी काय लिहिलं माझं स्टेटमेंट नंबर टू. आता बघा लिहितो मी ए डी अपॉन पी एस ह्या ए बी अपॉन पी क्यूच्या ऐवजी काय लिहितोय मी, बी सी अपॉन क्यू आर. कशावरून कशावरून, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू काय होतं, बी सी अपॉन क्यू आर होतं. आणि कारण काय होतं, गिवन. समजलं का, म्हणजे ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू काय आलं, बी सी अपॉन क्यू आर. आता इथं चेक करा, ए डी अपॉन पी एस इज इक्वल टू काय, बी सी अपॉन क्यू आर आहे. म्हणजेच ह्या बी सी अपॉन क्यू आरच्या ठिकाणी मी ए डी अपॉन पी एस पण लिहू शकतो. काय लिहू शकतो, ए डी अपॉन पी एस पण लिहू शकतो. किंवा ह्या ए डी अपॉन पी एसच्या ऐवजी काय लिहू शकतो, बी सी अपॉन क्यू आर पण लिहू शकतो. समजतंय का. हे होईल माझं स्टेटमेंट नंबर थ्री. किती होईल, थ्री. ह्याच्यावर बघा मी काय लिहितोय, दिअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय होईल बघा इथं,
काय होईल, बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर, कशावरून? फ्रॉम वन अँड थ्री, कळते का कशावरून लिहिलं मी? फ्रॉम वन, फ्रॉम वन अँड थ्री, कळते का? आणि बघा बी सी इंटू बी सी काय येईल, बी सीचा स्क्वेअर, क्यू आर इंटू क्यू आर काय होईल, क्यू आरचा स्क्वेअर, देअरफोर ऑटोमॅटिक काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर ह्याचा स्क्वेअर. समजतंय का? बघा बी सी अपॉन क्यू आर स्क्वेअर तर भेटलाच, बी सी अपॉन क्यू आर स्क्वेअर तर भेटलाच, ठीक आहे. आणि बघा बघा काय म्हणतोय मी, बी सी अपॉन क्यू आर आहे ना इथं, बघा काय दिसतंय, बी सी अपॉन क्यू आर आहे, ह्याच्यावरूनच बी सी अपॉन क्यू आर हा कोणा एवढा आहे, ए बी अपॉन पी क्यू एवढा आहे, म्हणजे ह्याच्या ठिकाणी परत आपण काय लिहू शकतो, काय लिहू शकतो, इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू स्क्वेअर, कळलं का? ए बी अपॉन पी क्यू स्क्वेअर, कळतंय का? आणि अजून चेक करा, बी सी अपॉन क्यू आर हा कोणा एवढा आहे, ए सी अपॉन पी आर एवढा पण आहे, म्हणजे मला ए सी अपॉन पी आरचा स्क्वेअर पण मिळाला, काय मिळाला, ए सी अपॉन पी आरचा स्क्वेअर पण मिळाला. हे डायरेक्ट काढलं, कळलं का? डायरेक्ट काढलं, कळलं का? आणि ह्याच्यावरूनच मी ह्याला फक्त सिक्वेन्स लिहिणार, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, हे स्टेटमेंट काय असेल या लाईननं, फक्त पहिलं काय आलतं आपण ए बी अपॉन पी क्यूचा स्क्वेअर हे आलतं, नंतर काय आलतं बी सी अपॉन क्यू आरचा स्क्वेअर हे आलतं, आणि नंतर काय आलतं ए सी अपॉन पी आरचा स्क्वेअर हे आलतं, ठीक आहे. आणि पुढं काय लिहायचं आहे, हेन्स प्रूव, ज्यांना समजलं, ज्यांना समजलं नाही त्यांना लक्ष द्या, हे बी सी कसं आलं कळलं ना, कळलं का? हे बी सी इंटू बी सी काय आलं, बीचा स्क्वे बी सीचा स्क्वेअर आणि क्यू आरचा स्क्वेअर. नंतर डायरेक्ट काय म्हणतो मला मी, इथं बघा कुठं, डायरेक्ट इथं बघा ह्या लाईनला, कळते का? गिवनमध्ये काय दिलंय, बी सी अपॉन क्यू आरचं माप हे कोणा एवढा आहे, ए बी अपॉन पी क्यू एवढा आहे, म्हणजे ते बी सी अपॉन क्यू आर स्क्वेअरच्या ऐवजी ह्या बी सी आणि क्यू आरच्या ऐवजी मी ए बी अपॉन पी क्यू पण लिहू शकतो. आणि इथं काय दिलं अजून, हे बी सी अपॉन क्यू आरचं माप हे कोणा एवढा आहे, ए सी अपॉन पी आर एवढा आहे, म्हणजेच ह्या बी सी अपॉन क्यू आर ठिकाणी मी ए सी अपॉन पी आर पण लिहू शकतो, म्हणजे हा लिहिला काय, हा लिहिलं काय आणि हे लिहिलं काय, ठीक आहे. फक्त एवढंच की आपण सिक्वेन्सने मांडलंय, ठीक आहे, लिहून घ्या, ठीक आहे. लेक्चर आवडत असतील, समजत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, के एन बी सी कॉलेजसमोर त्रिमूर्ती बुगडे पोहे त्याच्या शेजारी गरुड खाली गरुड जेब कोचिंग क्लासेस किंवा ठवरे कोचिंग क्लासेस इथे संपर्क करायचा. आणि गावामध्ये ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी लक्ष कोचिंग क्लासेस किंवा लक्ष अकॅडमी नूतन शाळेच्या पाठीमागे प्रोफेसर सोमनाथ सुळसर यांना संपर्क करायचा. धन्यवाद.